राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबत निर्णय. मुख्यमंत्र्यांची माहिती. आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन. आता कुणबी आरक्षण देणं थांबवा. नव्या आरक्षणात मराठ्यांना जागा द्या. छगन भुजबळांची मागणी. तर आंदोलन सुरू झाल्यानंतर आयोगावर भुजबळांचा आरोप. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस. कोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी सलाईन लावली. मनोज जरांगेंना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक. परभणी हिंगोली नांदेडसह सोलापूर पुण्यात चक्काजाम. इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता. असदुद्दीन ओवेसींकडे इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली इच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस आजच हायकोर्ट सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणार. शरद पवार गटाने विधिमंडळ निकालाविरोधात दाद मागण्याची भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीचा सावध पवित्रा. संभाजीनगरमधील जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर. एनआयएच्या कारवाईनंतर खळबळजनक माहिती. इसिसच्या संपर्कातील संशयित तरुणाला बेड्या. कोल्हापूरमध्ये आजपासून शिवसेना शिंदे गटाचं 2 दिवसीय महाअधिवेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. संध्याकाळी जाहीर सभा. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये केमिकल गोदामांना भीषण आग. आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू. 4 जण जखमी. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस. सरकारसोबतची 3री बैठकी तोडग्या विनाच. दिल्लीच्या सीमेवर धरणं आंदोलन सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.